15-20-25 मिनिट बोले तुमच्याशी ठीक, कारण या आधीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान सांगितलंय. माझं नाव यजुर्वेंद्र महाजन, दीपसंभ फाउंडेशन नावाची शैक्षणिक स्वयंसेवी संस्था आहे माझी. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये खेड्यावाड्यामध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून आम्ही 100 लोक काम करतो. एक 400-500 पूर्व अधिकारी झाले, 1,000-1,500 मुलं वेगवेगळे क्लास 2 क्लास 3 झाले, त्याची काही गिनती नसते. आणि पूर कधी कोणामुळे पास होत नाही, ते त्यांचे पास होतात. ठीक आहे, आम्ही फक्त मास्तर आहेत, आमचं काम आम्ही करतो, त्यांचं काम ते करतात. झालं, वर्गात मास्तर 1 शिकवतो बरोबर, पोरं किती बसतात? 50. पहिले किती येतात? 1च येतो. तो पहिला जर मास्तर मुळे येत असला तर मग वर्गामध्ये 5 फेल झाले, ते कोणामुळे झाले? तर असं काही नसतं. ठीक आहे, पहिल्यांदा एक काम करू आपण. तो कुठे गेला शैलेंद्र? इकडे हेलाय, भारी माणूस आहे, इतका वल्ली माणूस आहे. हा अधिकारी जेव्हा होईल ना तेव्हा लय भारी काम करणार आहे. याच्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकला, इथं जोरदार टाळ्या वाजवायचं कौतुक करा. थोडं जरा जोरात ना अजून थोडस. येस, व्हेरी गुड. आमच्या 3-4 लोकांची वेळ घेणं आणि आम्हाला इथपर्यंत आणणं हा कार्यक्रम फार कठीण असतो. एखादा माणूस आतून पेटलेला असल्याशिवाय असं काही बरं आहे कोणासाठी? अजून त्यानं सगळं ऐकलंय. आपल्या गावातल्या पोरांना मिळालं पाहिजे, यासाठी इतक्या पोट तिडकीने काम करणारं पोरग तुमच्या गावात आहे, तुम्हाला त्याचा अभिमान पाहिजे. आजकाल असं झालंय, आपलं आपलं पाण्यामध्ये सगळीच जनता आहे. हे नायब तहसीलदार कुठे गेले? तू जा एखाद्या गावात आणि सांग आपण गाव मिळून असं काम करू. पहिले ओ भाऊ आमले काय भेटी ते सांग, पहिले मले काय भेटी ते सांग, बाकी काम नाही सांगा ना. अशी परिस्थिती असताना हा भाऊ लोकांना भलं व्हावं, गावातल्या पोरांचं भलं व्हावं म्हणून आमच्या मागे 15-20 दिवस फिरतोय. आणि हे एकमेव कारण, मी त्याला ओळखत नाही, हे एकमेव कारण मी आज कार्यक्रमाला खूप व्यापातून आलेलो आहे आणि आम्ही सगळे. सो व्हेरी गुड, गो अहेड, वाजवा वाजवा. आज तरुण तडपदार कुठे गेले? अजिंक्य, हा येस, ते आलेले आहेत. माझा आवडता मित्र जीवन बच्छाव आलेला आहे. जीवन खूप चांगलं काम करतो. आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यातला जिल्ह्यातला पोरगा आहे, इन्कम टॅक्सला असिस्टंट कमिशनर आहे आणि खूप चांगलं काम करतो. आणि एक तुम्हाला अधिकाऱ्यांचं सांगतो, तुम्हाला एखादा अधिकारी चांगला आहे का, कसा आहे, बरा आहे ओळखायचं असलं, जो जमिनीवर राहतो आणि सगळ्यांशी नम्रतेने वागतो तो अधिकारी चांगला असतो. आपल्याकडे तलाठी बी जाया तासा तटमा चालस फाटकामा पाय नाही, पण हे असिस्टंट कमिशनर आहे आणि तरी सुद्धा हे सगळे पोरं तुम्ही बघा अत्यंत नम्र आहे. अंगात आलेलं नाही, अंगात येणं माहिती असं काहीच नाहीये, कारण खरंच ती पोच तसं काही नाहीये. त्यांना काही 2 शिंग येत नाही किंवा मागे असं चक्र विक्र तयार होत नाही श्रीकृष्ण सारखं. खूप चांगले मुलं आणि हे सगळे आज आतील इथे आले, विशेषतः सोलापूरहून आला अभिजित अभय, अभय सिंह महाराष्ट्रात पहिला आलाय दादा. अख्ख्या महाराष्ट्रात 2 लाख पब्लिक परीक्षेला बसते, त्या 2-3 लाख पब्लिक मधून हा पोरगा पहिला आलाय. पहिला आणि डेप्टी कलेक्टर अख्ख्या महाराष्ट्रात पहिला आलेला पोरगा आहे. त्यानं नाव मी काय ठेवलं जे माहिती आहे का? ऋतिक रोशन. तर आपल्या गावाच्या वतीने, आपल्या जिल्ह्याच्या वतीने, आपल्या खान्देशच्या वतीने त्याचं मी मनापासून स्वागत करतो. तू इतक्या दुरून आला, हे सुद्धा इथे दिलीप आला, तो आला, त्याला कळकळ लागते काहीतरी की कोणासाठी तरी काहीतरी करायचं आहे बरोबर. त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. मी एका गोष्टीने सुरुवात करतो, ठीक आहे? गोष्ट सांगितली चालेल. एक छोटस बाळ होत, खूप छोट, इतकं छोट की आईच्या गर्भात 3 महिन्याचं बाळ, म्हणजे ज्याचा अजून जन्म झालेला नाही पण त्याच्यात जीव आलेला होता, आलेला असतो जीव. आणि अशा बाळावर खूप मोठं संकट कोसळलं. अडचण संकट माहिती आपल्या आयुष्यात येते, आपल्याला असं वाटतं आपल्याच आयुष्यात येते,
आणि म्हणून जास्त दुःखी असतो आपण, अख्ख्या दुनियाला प्रॉब्लेम असतो. या बाळावर तर जन्म पण नाही झाला तोपर्यंत मोठं संकट आलं. काय संकट कोसळलं माहितीये? ते बाळ जे आईच्या पोटात आहे ना, ते अजून जन्माला नाही आलं आणि त्याचा बाप अचानक गेला हार्ट अटॅकने, त्याचे वडील गेले. अत्यंत गरीब कुटुंब, अत्यंत म्हणजे टोकाचा गरीब. आजकाल गरीबचे बी दोन प्रकार आहे, चांगला गरीब आणि एकदम गरीब. चांगला गरीब म्हणजे योजना मिळण्यासाठी जेवढे लोक नावं पुढे करतात ते सगळे चॅप्टर गरीब. म्हणजे मी महाराष्ट्रात तुम्हाला अधिकाराने सांगतो, गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सगळ्यात मोठ्या संस्थेचा मी प्रमुख आहे, दीपस्तंभ. दरवर्षी 150-200 पोरं आम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतो दादा दुसऱ्याचे, ज्याच्या बापाचं तोंड मी पाहिलेलं राहत नाही, ज्याचा समाज जात धर्म माहित नाही. तर आम्ही खूप फिरतो, घरी दारी जातो. अनेकांना वाटतं आपण गरीब आहे, जमाना जसा आलाय, मी किती गरीब आहे आणि मी किती मागास आहे हे दाखवण्याचे प्रयत्न चालले आहेत. का? तर आपला फायदा झाला पाहिजे. तर खरंच गरीब, एक छोटस गाव, त्या गावाच्या गावकुसाच्या बाहेर असलेल्या एका वस्तीमध्ये, भिल्ल वस्तीमध्ये राहणारं ते कुटुंब, ती बाई, माणूस, एक मुलगा, एक मुलगी आधीच होता आणि हे पोटात तिसरं बाळ. आणि तिचा बाप गेला. ती बाई धाय मोकलून रडायला लागली. सगळ्या त्या वस्तीमधले, भिल्ल वस्तीमधले लोक आले, बाया आल्या, रडायला लागल्या. मग ते लोक आले तिच्या माणसाला, ती माणसं तिच्या नवऱ्याला घेऊन गेले नदीवर ठेवायला. आणि हे रडताय झोपड्याजवळ, झोपडं बी नाही होतो बाई, बरमट सपरे असं बांधेल. आणि अशा याच्यामध्ये ती लोक भाऊबंदकीची परत यायला लागली. भाऊबंदकी माहितीये, भाऊकी तुमच्याकडे म्हणतात. ही भाऊबंदकी झाली तर एकदम भारी, नाही तर इतक्या इतकी बेकार कोणीच नाही. म्हणजे दुसऱ्याची गरजच पडत नाही दुश्मनीला, घरच्या घरीच कार्यक्रम राहतो सगळा. तर हे सुद्धा असे होते, परत येताना काय विचार करायला लागले की ते अत्यंत गरीब भिल कुटुंब, भिल असणं काम काय त्या गावमा, लोकसना क्षेत्राखाली जाव आणि जर ते क्षेत्रा किराय ना तर ते दारू पाडून दिवसभर ते दारू विको. आता त्या माणसांना असं वाटलं की आता बाईचं कोण करेल, माणूस तर गेला, चला आपल्याला पैसे खर्च करायला लागायला पाहिजे. तर ते माणसं येऊन त्या बाईला असं सांगायला लागले, पुन्हा तिथे ती रडते बहिणी, ती काय सांगतात माणसं ऐका, बाई तुना माणूस तर गमी गया, ते तुन परावाले नाही, खावाले नाही, पैसा नाही, कस काय करशील, आणि एक आंडोर शे तुले, मग तिसरं कसा लई राय नाही, त्यापेक्षा पाठ टाक, असा सल्ला दिला. आपण देव वरती पाहतो, तो जर चुकून असेलच, नसतो वरती कोणी, पण तो बी साला माणूसच असतो. आणि कारण माणूस असतो म्हणून अशा चुका करतो आणि अशा आडवाड जन्माला घालतो जगामध्ये. त्याचे उदाहरण, ती बाई दुखचं तोंड तिचं, ती बोलायला तयार नाही, पण त्या बाईची बहीण बसलेली असते बाजूला, म्हणजे मुलाची कोण, मावशी. ती मावशी उठते आणि ती मावशी सांगते, कसाला पाटता, जे बी पोर पोर्या येस देवन रुपरास मारुनी, पाप लागस आणि तुम्हाला जड पडत हुई तर मी सांभाळसू, असं सांगत. या बाईला पद्मश्री द्यायला पाहिजे असं वाटतं मला. हा, ही बाई कोण, बिलीन बाई, शिकलेली असेल का, काहीच नाही, ती अशिक्षित आहे, पण माझ्या दृष्टीने ती खूप सुसंस्कृत आहे. शिकलेले लोक हे सुसंस्कृत असतातच असं मुळीच नाही, आणि अशिक्षित लोक हे असंस्कृतच असतात असं मुळीच नाही. शिक्षण तज्ञ म्हणून मी 12 वर्ष काम करतो, माझं उलट असं निरीक्षण आहे आता की शिकल्यामुळे लोकांना प्रॉब्लेम झाले. नाही खरंच सांगतो मी, किती मान बाई रे, ती म्हणते पोर हो पोऱ्या हो देवन रुपरास मारून ये, आणि आपले हरामखोर. मागच्या 20 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आधी तपासून घेतलं, मग त्यांना लक्षात आलं की जे पोटात बाळ आहे ते मुलगी आहे, आणि मग त्या नालायकांनी त्यांच्याहून डबल नालायक डॉक्टरांना सोबत घेऊन त्या मुली मारण्याचे धंदे केले. आणि हे सगळे शिकलेले, बरं का, मी जे म्हटलं तुम्हाला, न शिकलेले बरे, हे
सगळे शिकलेले आणि यांनी पोरी मारल्या, त्यांच्यापेक्षा ही बाई किती ग्रेट आहे, दिलीन बाई आहे, दारू विकते पण पोटा पाण्यासाठी, बरोबर। आणि ती काय म्हणते, पोर हो पोऱ्या हो मारूनी देवन रूपरास, किती महान बाई आहे। आणि दुसरी गोष्ट अजून काय म्हणते, तुम्हाला जड पडत हुई तर मी सांभाळसू, कोणासाठी काही काम करायचं असेल, कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही लागत, दानत लागते, दानत तेव्हा मदत होते। आणि त्या बाईत पैसे नसताना दानत होती। आणि दुसऱ्या दिवशी ती बाई आपल्या झोपड्यावर आवरून घेऊन जाते, तिची बहीण, तिचे दोन कॅलेंडर आणि या पोटातलं पोर सकट, आणि 6 महिन्यांनी एक बाळ जन्माला येतं, मुलगा होतो। तर ते काही कौतुक निराश, 15-20 दिवस झाले तोपर्यंत ती बाई ओली बालंतीन लोकांच्या शेतात कामाला जाते। त्याचं कारण अजिंक्य, जर ती घरी राहिली तर खायला कोण देणार, आणि खायला भेटलं नाही तर त्या बाळाला दूध कोण पाजणार। म्हणून ती बाई तिच्या आईजवळ ते पोरग सोडून लोकांच्या शेतात कामाला गेली। तिची आई म्हातारी, म्हातारीला घरी दोन काम, एक हे कॅलेंडर सांभाळणं, 20 दिवसाचं बाळ सांभाळणं हा काय कार्यक्रम असतो हे इथे जेवढे पुरुष बसले यांना काहीच समजत नाही आणि माहिती पण नाही। या माझ्या आया बहिणी ज्या मागे बसल्या आहेत ना, यांना माहिती आहे ते किती कठीण काम असत। ती म्हातारी कंटाळून जायची त्या पोराला सांभाळून, ते पोरग दिवसभर एकच कार्यक्रम करायचं, दिवसभर बोंबलायचं, काबरं बोंबलत असेल, हा भूक लागली आहे, आई नाही आणि दूध नाही, आणि दुसरं काम करायची म्हातारी दारू विकायचं। रोटरी क्लब मध्ये ही गोष्ट सांगताना अभय मला काही लोक काय म्हटले तिथले, अरे 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 ही लोक दारू विकतात यांना परावृत्त केले पाहिजे। म्हटलं ओ बावड्या, दारू विकणं अरे अरे नसत, दारू ढोसळणं अरे अरे असत, समजतंय। ते दारू त्यांच्या पोटा पाण्यासाठी विकतात, आपल्याला ढोसळायला काय लागते, समजतंय। ती बाई दारू विकायची, पोरग सांभाळायची, ते पोरग इतकं त्रास द्यायचं। बर, दारू विकत घ्यायला येणारे लोक कसे असतात तुम्हाला जनरली माहिती असेल, ते असं नसतं आपल्या शहरासारखं, ताई जरा 5 रुपयाची देता का, इतके टुकार आणि इतके त्रास देणारे असतात। आणि ती म्हातारी बाई सगळं सहन करायची, इतकी कंटाळायची, शेवटी दारू विकताना लोकांना ती 4 थेंब दारूचे त्या बाळाच्या तोंडात टाकून द्यायची आणि ते बाळ झोपी जायचं। इतक्या वाईट परिस्थितीमध्ये ते बाळ मोठं झालं, त्याला शाळेत टाकलं, जिल्हा परिषद शाळा गावातली, आणि त्या शाळेमध्ये मात्र एक गोष्ट लय भारी झाली, त्या बाळाला त्या शाळेत एकदम चांगले मास्तर मिळाले। 2 क्षण आयुष्यात फार महत्वाचे, एक माणूस म्हणून जन्माला येणं हा क्षण सर्वात मोठा आयुष्यातला उत्सव आहे, ज्याला माणूस म्हणून जन्माला आलो याचं महत्व समजलं तो आयुष्यात कधीच दुःखी होत नाही। अराचे किडे बिडे झालो असतो तर मारून टाकलं असतं 2-4 लोकांनी आपल्याला तात्काळ, माणूस झालो यार किती बडी बात आहे। आणि दुसरी गोष्ट, हे माणूस पण मिळाल्यानंतर ज्याला चांगला गुरु भेटतो ना त्याचं जीवनाचं कल्याण होत, कल्याणच असत। आणि त्याला शाळेमध्ये चांगले गुरु भेटतात, ते त्याला वाढवतात, त्याला शिकवतात, त्याच्या आईला महत्व सांगतात, याला शिकाड वगैरे मोठा होईल, त्याला कपडे घेऊन देतील, पुस्तकं घेऊन जातील, घरी घेऊन जातील, घरी म्हणजे काम करायला नाही शिकवायला, असं ते पोरग शिकत गेलं आणि त्याने चांगल्या सवयी लावून घेतल्या। एक लक्षात ठेवा, चांगला गुरु मिळणं फक्त गरजेचं नाही, फक्त उपयुक्त, त्याच्यानंतर आपण त्याच्याकडून किती शिकतो ते महत्वाचं आहे। त्या पोराने 4-5 चांगल्या सवय लावून घेतल्या, बिलाटीत राहणारा पोरग, बाप नाही, आई दारू पाडते, आणि पोराने चांगल्या सवय लावल्या, रोज 1/2 तास व्यायाम करायचा, रोज शाळेत जायचा, जीवन रोज शाळेत जाणे ही सवय आपल्याला वाटते काय सवय का, फार मोठी सवय, आपला गण पोरे रोज शाळेमा जावाले निघतस पण पोचतच नाही, तरी निघतस शाळेमा जावाले, तो रोज शाळेत जायचा, जेवढं दिवसभर शिकवलंय बावड्या तेवढं घरी आल्यानंतर पूर्ण अभ्यास केल्याशिवाय संध्याकाळच्या जेवणाच्या ताटाला हात लावायचा नाही, हात म्हणजे तोंड बी लावायचा नाही, समजतंय। आपलं काय काम राहस, आपण तर शाळा सुटावर आणि कॉलेज सुटावर चरत चरतच घर जातस,
हातपण लावणार नाही जेवणाच्या भाकरीच्या ताटाला. पहिला पुरा अभ्यास दिवसाचा आणि तो अभ्यास करायचा आणि दारूवाले गिरायक येत राहायचे तिथे आणि ते त्याला म्हणून सांगायचे.